टैलेंट इज आजाद, मैं 2017-2018 में आपका सबका स्वागत करता हूँ कबड्डी यूनिवर्स के तरफ से। कल बहुत जोरदार मैचेस हुए और आज भी जोरदार मैचेस की अपेक्षा की जा सकती है क्योंकि एयर इंडिया सेंट्रल रेलवे पूरी जोश से खेल रही है। वही लेडीज में सुवर्ण योग और शिव शक्ति बहुत जोरदम से अपने खेल की प्रतिक्रिया दिखा रही है। तो आज आपको देखना होगा कि कौन जीतेगा कौन हारेगा। आज यहाँ पे नॉकआउट मैचेस की शुरुआत हो चुकी है और ये मैचेस बहुत जोरदार होने वाली है मेयर कप 2017-2018। So stay tuned with Kabaddi Universe. बाबूराव दत्तोबा चांदेरे, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचा सेक्रेटरी, महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा उपाध्यक्ष,
पुणे महानगरपालिकेचा विद्यमान नगरसेवक। आज आपण या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील राजू भौसार या खेळाडूने कबड्डी युनिव्हर्सल या नावाने जो उपक्रम सुरू केलेला आहे या संदर्भामध्ये मुलाखत देत असताना मला एक आनंद वाटतो की या महाराष्ट्रातील मराठमोळ्या लाल मातीतील खेळाने राजू भौसारला खूप साथ दिली किंवा या खेळामुळं त्यांनी या खेळासाठी महाराष्ट्राच्या खेळाचं नावलौकिक वाढवलं, त्याबद्दल केंद्र सरकारने त्यांना अर्जुन पुरस्कार विजेता म्हणून सन्मानित केलं। त्या अनुषंगाने आपण सुद्धा या कबड्डी खेळासाठी काहीतरी करावं या अनुषंगानं त्यांनी कबड्डी युनिव्हर्सल हा एक उपक्रम हाती घेतलेला आहे, त्याला महाराष्ट्रातीलच नव्हं तर संपूर्ण देशातील कबड्डी क्षेत्रातील नामवंतांनी त्याला सहकार्य करणं हे अपेक्षित आहे। राजीव भौसारने जसा उपक्रम हाती घेतलेला आहे तसाच उपक्रम इतर अर्जुन पुरस्कार विजेत्या आपल्या ज्येष्ठ खेळाडूंनी घ्यावा ही अपेक्षा व्यक्त करतो।